भाजप शिवसेना युतीबाबत तसंच आगामी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाबाबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी सूचक मौन बाळगलं. युतीबद्दल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, तेच याबद्दल बोलतील. मी त्यांच्यासमोर खूप लहान आहे म्हणून युतीबद्दल बोलणार नाही असं आदित्य म्हणाले. नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पदाबाबत विचारणा केली असता मी पेपर आत्ताच फोडणार नाही, मात्र जनता जी जबाबदारी देईल ती घेईन अशी पुस्ती त्यांनी जोडली. भाजप शिवसेना युती मुद्द्यांसाठी आहे, सत्तेसाठी नाही. आमच्यासमोर कर्जमुक्ती, विकास, राम मंदिर असे अनेक मुद्दे ते आम्हाला साध्य करायचे आहेत असंही त्यांनी सांगितलं. उद्धव साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही युतीचं आहे ते आपण बघितलं असेल त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ठरलेलं आणि ते तुमच्या समोर आहे. आणि उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री साहेब हे दोघंच यांना दोघांनाच माहिती आहे सर्व काही युतीत जे काही चाललं ते. म्हणून मी त्यांच्यासमोर खूप छोटा आहे काही बोलायला आणि इतर कोणी नेते त्याच्यात शिवसेनेतर्फे बोलत नाही आहेत. आमच्यातर्फे उद्धव साहेब आहेत आणि तिथून भाजपकडून मुख्यमंत्री साहेब आहेत, तर त्याच्यात मी काही बोलणं युतीबद्दल मला उचित वाटत नाही. मी आत्ता नुसतं जनतेचे आशीर्वाद मागतोय की आमच्याकडून महाराष्ट्रासाठी चांगलं काम व्हावं. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि कर्जमुक्त महाराष्ट्र हा जो आम्हाला घडवायचा आहे त्याच्यासाठी मी आशीर्वाद मागत आहे. निवडणुकीसाठी जेव्हा येईन तेव्हा राजकीय पक्ष प्रश्नांना उत्तरं देईन, पण जी काही जबाबदारी द्यायची आहे ती मला वाटतं जनता देईल.